ते माझे व्हिडिओ जेव्हा सुरुवातीला व्हायरल झाले तेव्हा पुण्याच्या पुणे युनिव्हर्सिटीमधून सायकॉलॉजी विभागाचे HOD होते. त्या HOD मला फोन आला. आता माया बाप का नाही मला भाषेसाठी भल्ला शिवा द्यायचा का? हे मी पुण्याला राहिलो दोन एक वर्ष राहिल्यावर कुण्याही माय बापाला वाटते का पोट्ट आपलं मला तुला घाल कुत्र्याला यानं केलं पाहिजे. तर पुण्यात राहिल्याच्या नंतर मग मी आलो गावात. 2 वर्ष झाले होते. तर ते माझ्या असा रोड आहे माझ्या गावातला शिदान असं माझ्या किराणा दुकान आहे. मी उभंच होतो दुकानात. पुण्यात बनून राहिलो. दिवाळीला आलो होतो. माझ्या सोबती आहे रत्न्या. अशी बोराच्या घुईटीसारखंच आहे ते असं ठुबरं. ते त्या स्प्लेंडरवर का नाही सोयाबीन काढायचा टाईम होता. स्प्लेंडरवर बारदाना टाकला होता त्यानं. ठीक आहे. आणि तो बारदाना टाकला चांगलं म्हणजे 40 कट्टे टाकले. आणि त्याच्यावर अशी ठुबरी आहे ते. ते असं बसलं. आणि ते तिकडून येऊन राहिलो होतं. ते आल्यावर आता मी पुढ्याच बसून राहिलो. आणि आमच्या पोट्यात का नाही आमच्या सोबत्यात एक पद्धत आहे का मित्राले कधीच त्याच्या नावानं हाक नाही मारायचे त्याच्या बापाच्या नावानं हाक मारायचे. आता ते आलो ते जसं मला दिसलं म्या तसाच आहात त्याला बे नारायणच्या साले इकडे म्हणलं. त्याले नारायणच्या मनाशी ना माया बाप इकडून याशी दोन्ही गोष्टी ॲट ए टाईम झाल्या. आता हे माया बाप आला अबे मुरदड्या म्हणे पुण्यात 2 वर्ष राहिला कमीत कमी पुण्यातली तर भाषा. माया घरासमोर ते कोलाम जातीची पोरगी राहिली रंजना बोबडे. ते पोरगी बाई म्हणे कोलामाची कशी बोलते तू पाय कुंब्याचा कसा बोलतो थोडीशी तर भाषा सुधरव. मी म्हणलो बाबाजी सगळं दुसऱ्याचं घ्यायचं तर आपलं आपल्यापाशी का ठेवायचं. अरे बरोबर आहे का नाही? काही तर तुमची आयडेंटिटी असली पाहिजे ना जगात का तुम्ही कसे आहे. सारं दुसऱ्याचं घ्यायचं. फेऱ्यान लवली दुसऱ्याची कंगवा दुसऱ्याचा हा शर्ट तिसऱ्याचं पॅन्ट चौथ्याचा आहे का नाही. मग प्रत्येक मायबापाला वाटते का पोट्ट चांगलं बोललं पाहिजे. तर त्या HOD मला फोन आला माझ्या व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या 15 दिवसाच्या नंतर. मी गावातच होतो तेव्हा कोरोना होता. तो मला म्हणते गुरुजी म्हणते यू आर एक्सलंट टीचर. माझी बोम छाती फुगली. मग माझे बाबा बाजूला बसून होते. मी अशा माणसाचा मी म्हणे पुणे विभागात सायकॉलॉजी डिपार्टमेंटचा HOD आहे. जसं त्यानं म्हणलं यू आर एक्सलंट टीचर सायकॉलॉजी विभाग मी लाऊडस्पीकरवर फोन टाकला. कोणाला ऐकाले माझ्या बापाला ऐकायला गेलं पाहिजे. मग तो म्हणे यू आर एक्सलंट टीचर. त्यानं सांगितलं आय एम ग्रॅज्युएट इन IIT पवई मुंबई. मी म्हणलं IIT सायकॉलॉजी आहे का जी म्हणलं. कारण मला काही माहीत नाही IIT सायकॉलॉजी असते. हाय सर म्हणे लई लोकांना माहीतच नाही म्हणे. बरोबर असं बा म्हणलं तुम्ही म्हणता तर आय एम MSc सायकॉलॉजी इन कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी म्हणे. माय मी म्हणलं ह्या लयच हुशार आहे. आणि माय PhD सायकॉलॉजीत ऑक्सफर्डमध्ये झालं म्हणे. अर म्हणलं ह्या लयच मोठा माणूस आहे. सर म्हणे तुमच्यासारखा मास्तर मी अजूनपर्यंत पाहिला नाही. तुमचे काही शब्द असे खतरनाक आहे म्हणे का हे कोणी डिक्शनरीत सापडणार नाही. झालं ते बोलता बोलता आपल्या तोंडातून असे भकभकं निघून जाते. त्यानं म्या म्हणे काही तुमचे शब्द लिहून ठेवले. म्या म्हणलं मग मला उत्सुकता झाली का यानं का कोणते शब्द लिहून ठेवले बा. म्हणलं कोणते शब्द लिहिले जे तुम्ही. तर त्यानं मला काही शब्द सांगितले उली उली म्हणे. अरे च्या माय म्हणलं आपण म्हणत नाही का बी ते उली उली वाढून राहिला. कुठंतरी बोललो असं मी एखाद्या ठीक आहे क्लासमध्ये. मले म्हणे तो एक व्हिडिओ लय आवडला म्हणे. तुमची बायको स्वयंपाक करून राहिली ते कुकरची शिट्टी वाजली म्हणे एका व्हिडिओत. पाहिला का तुम्ही तो. मला मी आठवत नाही आता कोण्या व्हिडिओत वाजली. तर ते कुकरची शिट्टी वाजली आणि बायकोला म्हणलं ओय बुडी लागली ना म्हणलं ते ते व्हिडिओ चालू असं ना. मी तिला म्हणलं बुडी लागली म्हणलं 5 शिट्ट्या झाल्या बंद करते ढोबर म्हणलं. तर तो म्हणे उली उली रप रप भका भक. त्यानं मला शब्दाची लिस्ट सांगितली. साल म्हणलं एवढाले हुशार माणसं हे भाषेची ओरिजिनॅलिटी आहे बरं. आता माई बायको ते नर्सिंग कॉलेजची लेक्चरर आहे मेडिकल डिपार्टमेंटची आहे. लग्न जुळवायला गेलो म्हणजे पाहायला गेलो मग ते जुळलं. तर आता म्या तिला पहिले सांगितलं मी प्युअर गावराणी माल आहे म्हणलं.
आता शेवटी गावरानी गावरानी आहे, कॉकरेल कॉकरेल आहे आणि बॉयलर बॉयलर आहे, बरोबर नाही का? तिले म्हणलं, पाय मी तुई ओयक गियक ही माझी बायको गियको करून देणार नाही. लोकांना सांगितलं म्हणलं ही माझी पत्नी गीतनी अजबात असं जमत नाही. मी सरळ लोकांना सांगितलं म्हणलं ही माझी बायको. जमते का म्हणलं? जमते म्हणे. मग जमलं म्हणलं. आता ते पोट्ट झालं, आता होणारच आहे लग्न झाल्या, त्याच्यात का आहे तुमचं तसं माय. आता ते 1.5 वर्षाचं होतं, मी ऑफिसमध्ये बसून ते तिथं हार वळून राहिली होती हार. तिले ते हे कापाचं होती दोरी, ते पोट्याले म्हणते बेटा सीजर घे. आता माय इंग्लिश पहिलेच कच्च. आता तिनं जसं सीजर म्हणलं, मी म्हणलं कोणाचं करायचं आहे हो, कारण मला एकच सीजर माहीत होतं. ठीक आहे, ढरकन पोट कापणे लेकरू. आम्ही म्हणलं सीजर म्हणजे कैची म्हणलं म्हणे. आच्या बहीण मामी म्हणलं. आता एक दिवस कारण गावले चाललो होतो, पोट्ट बसून होतो, तर ते माई बायको म्हणते बेटा ते बघ बफेलो. आहो बफेलो नाही मसाड होय म्हणलं ते. तू त्याला बफेलो काय सांगून राहिली? म्हणजे आपल्या भाषेची सुंदरता आहे. ते माई बायको ठीक आहे पायाले सांगते लेग, मी सांगतो तंगडा. किती सुंदर भाषा आहे आपली. पण आता काय झालंय, हे सोफिस्टिकेटेड लाईफ जे आहे, मला तुला घालकुत्र्याला आलं, याच्यात आपले शब्द काही काही खतम होऊन राहिले. पोट्टीले दवडी समजत नाही, तिला हॉटपॉट का काम दिलेले, हॉटपॉट सांगायला लागते. हा हो शब्दच काय, मयाल नावाचा शब्द मयाल राही आपल्या घराली. ते बैलाचं ढोंगण नाही लागत का मागं, हरणी हरणी म्हणते त्याला, बंडीची हरणी. आऊत किती मस्त मस्त शब्द आहे. तर हे आप आणि काहीच नाही, म्या का केलं, मी अजिबात भाषा बदलवली नाही. भारताच्या राज्यघटनेतलं कलम 29 म्हणते का तुम्हाला तुमची भाषा लिपी खानपान राहणीमान पेहराव जतन करून ठेवायचं स्वातंत्र्य दिलं आहे. कायले फुकटाची दुसऱ्याची भाषा वापरायची कोण सांगितलं? आहे का नाही? म्हणजे दुसऱ्याच्या भाषेला कायले प्रसिद्ध करायचं आपली एवढी चांगली असल्यावर? आहे का नाही? अरे आपलीच चांगली आहे ना, मग दुसऱ्याची कायले पाहायची? आपलीच पाहायची. आहे का नाही? तुमचा लाईट लागला वाटते. मॅमला लाईटच लागला का नाही का? तर इथं बऱ्याचशा बायका बसल्या आहे, काही कॉलेजच्या पोरी बसल्या आहे, काही शाळेच्या बसल्या आहे. माणसं तर आहेस, ते कुठे राहतेस त्याचा काही विषयच नाही. पण ज्या मायमाऊली ना तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार दिला, अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले का ज्यांना मुलींची पहिली शाळा काढली, त्या माऊलीच्या मागं विठ्ठलासारखा उभा होता. आणि पहिली शाळा काढल्याच्या नंतर पुण्यातल्या बायका शाळेत शिकवायला जात असताना शेण मारून फेकत होत्या, होत्या ना? तर म्हणून आपल्या झोऱ्यात 2 लुगडं घेऊन जायच्या, तिथं भरलेलं लुगडं काढायच्या आणि दुसरं लुगडं घालायच्या, मग शिकवायच्या पुन्हा पुण्यातल्या बायका शेण मारते म्हणून भरलेलं लुगडं घालायच्या. पण त्याच्या मागं माणूस बी खंबीरपणे उभा पाहिजे. त्या कालखंडात 1848 मुलीची पहिली शाळा काढली. पण ज्या माणसानं या भारतात ज्या माणसाले जगण्याचा अधिकार नव्हता, भुरा डुकरासारखं वागवे, सावलीही समाजातले लोक पसंत नाही करे, अशा माणसानं तुम्हाला या भारतात शिक्षणाचा राहण्याचा जगण्याचा सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला. म्हणून या भारताच्या राष्ट्रपती पदावर मुसलमान SC ST या समाजाचे लोक या देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन राहिले, असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायला पाहिजे ना आपण. काही हे साधं काम नाही आहे. व्यवस्थेच्या विरोधात भांडणं आता बोंबला नाही पाहत. लोक लोकशाही असून भारत स्वतंत्र झाला असून नाही बाप्पा म्हणते. मग कराय मास्तरनं ठेका घेतला का बोलाचा? आ
तेव्हा एकटा माणूस बोंबलत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता लोक, आता सत्तेत असणारे लोक बोंबलाल नाही, विरोधात असणारे लोक बोंबलाल त्या नाही. त्याला वाटते का माझ्या उरावर ईडी येते का का उद्या, हो आणि वाजवते मग त्याची शिडी. तुम्ही बोलले पाहिजे. भारताच्या राज्यघटनेत कलम 19 दिलं आहे, तुम्हाला म्हणते का या व्यवस्थेनं तुमच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, तुमच्या पोट्याचा रोजगार हिसकावून घेतला. तुम्हाला म्हणे एका वर्षात दरवर्षी 2 कोटी रोजगार. आणि मग म्हणते पकोडे तो या. हा छा मा आम्ही पकोडे तो यायचे? आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं पकोडे तो यायचे का? हा 100 स्मार्ट सिटी एक बी नाही आहे फुल म्हणजे फेकाच फेकायला बी किती हिंमत लागते का? किती फेकाचं दाढीवाल्या बापून. म्हणजे इतकं खतरनाक बोलते हे. विधानसभेच्या पटलावर आमचा देवेंद्र बापू म्हणते का ओबीसीच्या डाट्यात 88,000 चुका आहे आणि तो डाटा आम्ही तुम्हाला देऊ नाही शकत. आणि 4 दिवसानं भारताचा लोकसंख्या आयोग डिक्लेअर करते का आमच्या डाट्यात चुका नाही आहे. की एवढं छाती ठोकून बोलायचं खोटं? मग याच्यावर तुम्ही बोलले पाहिजे. कोणतंही सरकार असो आपल्याला काही लेनदेण नाही. मग ते महाविकास आघाडी सरकार होतं, आरोग्य भरतीची परीक्षा होती, आमचे पोट्टे ट्रेनमध्ये बसले, बसमध्ये बसले. हा त्या माडा भरतीची परीक्षा होती, त्या माडा भरतीच्या परीक्षेत पोट्टे ट्रेनमध्ये, काही पोट्टे रेल्वे स्टेशनवर, काही पोट्टे त्या ट्रॅव्हल्समध्ये. आणि रात्री 2 वाजता माडाचा तो मंत्री कोण होता रे, नाव नाही आठवून राहिलं, जितेंद्र आव्हाड, रात्री 2 वाजता ट्विटरवर लाईव्ह येते पोट्टा. रात्री 2 वाजता येऊन परीक्षा रद्द करते. च्या मायमी आमच्या पोट्ट्यानं 2-2 हजाराच्या तिकिटा काढल्या, रात्री 2 वाजता तुमचा पेपर फुटून राहिला आणि तुम्ही पेपर कॅन्सल करून राहिले. लाज शरम आहे का सत्तेत असणाऱ्या लोकायले? असा कसा पेपर फुटते? आरोग्य भरतीचा पेपर पोट्ट्याले सेंटर दुबई बंडीत बसून उडून काही? अरे दुबई सेंटर चायना सेंटर आहे का पोट्ट्याले? मग म्हणते आरती ओवायली म्हणते कराय मास्तर ना टोपीची, मग का त्याची का यज्ञ करू का? हे असे जर अन्याय आमच्या पोट्यावर होत असन तर तुम्ही बोंबलाले पाहिजे. ह्या अधिकारच तुम्हाला संविधानाने दिला आहे. माई बायको माया मांग डेंग 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 लावते, सिलेंडर आलं का? 430 चं 1130 वर गेलं. माया बायकोले म्हणलं ट्विटर हँडलवर अकाउंट काढ, माय डोकसो नको खात जाऊ. ते सिलेंडर घेऊन आला का ते चिठ्ठी घेऊन एक सेल्फी काढ म्हणलो. अन नरेंद्र मोदीले टॅग कर म्हणलं, वर्तली म्हणलं अच्छे दिन, अन खालतली म्हणलं हॅशटॅग उज्ज्वला. मग ह्या पोट्ट्यापाशी मोबाईल आहे ना, फक्त त्यालेच मेसेज करासाठी आहे का? हाय पिल्लू, 22 वर्षाचं घोडमा आहे ते. हा अभि पिल्ले डुकराचे असते, कुत्र्याचे असते. हा त्या मोबाईलचा चांगला वापर मी करता येते ना. मी कसे रपारप व्हिडिओ पेलवतो. अरे बोलतो ना, काऊन बोलतो मी? तर मी शिकलो आहे, मला समजून राहिलो का चुकीचं काय खरं. मला लोक काही काही भेटते, सत्तेत असणारेच लोक बोलतात असे, मला भेटते. तू एक दिवस सुरुवातीले त्याला माहीत नव्हतो मायापाशी का आहे का नाही. सुरुवातीले 5-6 व्हिडिओ तुम्ही लय सरकारच्या विरोधात बोलता म्हणे, एवढं बोलत असते का म्हणे? हा ते विरोधी पक्षाला काम दिलं आहे म्हणे, मास्तरचं काम नाही होय म्हणे. अबे बयाडा म्हणलं, तुला मायासारखा भेटला नाही आजपर्यंत. म्हणलं मी बाकीच्या मास्तर सारखा नाही आहे. म्हणलं मास्तर थोच करा जो भावी पिढीले चांगल्या आणि वाईटातला फरक समजून सांगेल. म्हणलं मी कोणाचे 10-5 खाल्ले नाही म्हणलं, कोणाच्या बापाले दबेल नाही म्हणलं साल्या. हा हे लक्षात ठेव म्हणलं, तुले बाकीचे भेटले असन आपल्या वाटी नाही जायचं म्हणलं. तर ते म्हणे साले हे खतरनाक आहे. आणि तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न केला, तुमच्या गावातल्या काही प्रॉब्लेम सरपंचाच्या विरोधात, पंचायत समिती, जिल्हा परिषद आमदाराच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर इकडून फोन करन, तिकडून फोन करन, याच्याहून दबाव आणन, मग तुले पोलीस केस लागेल. अबे लावणं बे साल्या म्हणा, तुले काय लावायचं आहे ते लाव म्हणा. तुले कुठं कंप्लेंट करायची आहे कर, जेलमध्ये टाकतं का आणि टाक. तुम्हाला सांगतो, एखादा माणूस जर अवकातीवर आला तर समोरच्याची अवकात नाही म्हणलं का करायची.
प्रशांत भूषण नावाचा सुप्रीम कोर्टाचा वकील आहे. एक प्रशांत भूषण, तुम्ही नाव ऐकलं असं, खूप मोठा सुप्रीम कोर्टाचा वकील आहे. त्यानं काय केलं माहित आहे का? त्यानं एक स्टेटमेंट केलं का, सुप्रीम कोर्टात न्याय भेटत नाही. का वक्तव्य केलं? भारताच्या सर्वात मोठ्या न्यायालयात न्यायच भेटत नाही असं त्यानं स्टेटमेंट केलं. तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टात त्याच्यानंतर सरकारमधले जे जे मंत्री आहे त्यानं त्याच्यावर प्रेशर आणलं का, तू तुझे वक्तव्य मागं घे, हे खोटं आहे. तो म्हणे, मले का सजा द्यायची आहे, दे मी माय वक्तव्य मागणं आहे, त्या बापाकडून का करणं ते कर. त्याले उचलला, त्याले कोर्टात सादर केला, त्याले बोलावलं, तुम्ही म्हणे तुमचं वक्तव्य मागं घ्या म्हणे. असे कसे बोलले म्हणे? मी बोललो म्हणे, आणि हे खरं आहे म्हणून बोललो, माय वक्तव्य मी मागं घेत नाही. बरं, सुप्रीम कोर्टानं सुप्रीम कोर्टाचा ठीक आहे अवमान केला, याच्या खालतं त्याले 6 महिन्याची सजा दिली असती. पण तुम्हाला सांगतो, माणूस जर अवकाशावर आला ना, किती सजा दिली माहिती आहे का त्याला? किती सजा द्याव? 1 रुपया फाईन लावला त्याला. किती रुपये? 1 रुपया भर तू हे बोलला, चुकीचं बोलला. का दिलं? काहीच नाही दिलं. म्हणून तुम्हाला सांगतो का, तुम्हाला लोक धमक्या देईन बोलन काही कोणाच्या बापाला भ्यायचं नाही. आपण जर इमानदार असन, हा, पण तुनं जर 2-4 रुपये खाल्ली असन त्याचे, तू नाही बोलू शकत. तू जर लाजीम नसन कोणाले. म्हणून हे लक्षात ठेवा, भीमा तुझ्या विचाराचे 5 लोक असते. ऐकलं तुम्ही? किती? 5 लोक. पण राहिले नाही ना, राहिले कुठं आहे? ह्या भीमाचा अनुयायी तहसीलदार होते आणि ह्या 500 रुपयासाठी निलंबित होते. हा, पैसे खातानी. अरे तुया भीमानं या समाजासाठी अख्खं आयुष्य घालून टाकलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी शिकत होते, शिकून बॅरिस्टरची पदवी घेऊन जेव्हा भारतात आले तर हे इंग्रज चोट्टे त्याले म्हणे का, तुम्ही एवढे मोठे शिकले आहे, तुम्ही मुंबई हायकोर्टात न्यायाधीश पद घ्या म्हणे, काही टेन्शन नका, मस्त सुखात जगा म्हणे, तुम्हाला बमाड पगार देतो म्हणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या इंग्रज चोट्ट्याले ठीक आहे का दिलं माहित आहे का? उत्तर त्याले उत्तर दिलं, ए फोन बंद करणं रे ढोबर. ठीक आहे, तर हो ना, पोट्ट इथं बोलून राहिलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजाला उत्तर दिलं म्हणे, माय शिक्षण हे तुमची लाचारी करण्यासाठी मी घेतलं नाही, माया समाज 5000 वर्षापासून या व्यवस्थेत खितपत पडला आहे, त्याला न्याय द्यायचा आहे माझ्या शिक्षणातून, त्याच्यासाठी हे शिक्षण आहे म्हणे, तुमची लाचारी पत्करणार नाही. मग घर चालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का केलं? तर घर चालवण्यासाठी त्याच हायकोर्टात वकिली केली आणि सिडनीहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकपणा केला आणि त्याच्यातून पैसे कमावून प्रपंच चालू केला. प्रपंच चालवला, बायको अर्ध्यावर टाकली नाही. तुमचा लाईट नाही लागला वाटते. काही काही लोकांना बायका टाकल्या आणि सिलेंडरचे भाव वाढवले. ज्याने बायका टाकल्या त्याले का माहीत प्रपंच का असते, ज्याले लेकरच नाही. काही काही लोक तर मुख्यमंत्री आहे, ज्याने भगवे कपडे घालून घेतले मुख्यमंत्री, आणि त्याले का भेंड समजन आपल्या समस्या, लेकर पैदा करून पाय म्हणा. हाय का नाही? आम्हाले म्हणते धोय, आम्ही निवडून दिलं आणि आम्हाले म्हणते एनआरसीचा कायदा आणणार आहे, आम्हाले म्हणते तुम्ही 60 वर्ष अगोदरचा पुरावा दाखव. अरे माया गावाचं घिसड खाती का दाखवून गा? ज्याचं लेकरू कोण्या गावात पैदा झालं त्याला माहित नाही. या सीझनले इथं, दुसऱ्या सीझनले दुसरं, ते कोण्या गावात पैदा होते थांग पत्ता नाही. साले आम्ही निवडून दिले, आम्ही त्याला निवडून दिल्यावर ते आम्हाला विचारून राहिले का तुम्ही भारताचे नागरिक आहे का, प्रूव्ह करा. त्याच्यात आधार कार्ड चालत नाही, मतदानाचं कार्ड चालत नाही, मग का दाखवायचं भेंड आपल्यापाशी आहे का? मग आपण असे जर चुकीचे कायदे होत असन तर त्याच्याबद्दल बोलाले पाहिजे. पण मला एक एस सी समाजाचं खूप आवडते. डॉक्टर बाबासाहेबांनी का ढोस दिला यायले? आम्ही ओबीसीले, तर मी आता माया ऐकते तरी एखाद्या एस सीनं जर सांगितलं का नाही ओबीसी, आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं हे बयाड आहे म्हणते, ते आता माया ऐकते तरी मी ओबीसी होई म्हणून.
पण तुम्हाला का ढोस दिला बाबा, खतरनाक माणसं आहे तुम्ही, ठीक आहे. मला काही काही गोष्टी आवडते, ठीक आहे. विहार अभ्यासासाठी खुले केले ही खूप चांगली गोष्ट आहे. गावागावात विहार बांधले आणि त्याच्यात अभ्यासिका सुरू झाल्या, ग्रंथालय सुरू झाले. या समाजाला घडवायचं असन तर ज्ञानाची गरज आहे. आम्हाला मंदिर बांधून का फायदा होईल? कोणता देव तुम्हाला ऑक्सिजनचं सिलेंडर आणून देईन कोरोनात? देईन का? बरं आला का? बंदे किल्ली कुलपात बंद होते, होते का नाही? अरे होते का नाही? आला का अल्ला गिल्ला, येशू गिशू, राम गिम, हनुमानजी आले नाही? आले. जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे माणसानं. देव श्रद्धेपुरता ठीक आहे. तुम्हाला पाप नाही केलं पाहिजे म्हणून भीती असली पाहिजे कोणाची त्याच्यासाठी, देव ठीक आहे. पण एकदम अति अंधश्रद्धासारखी श्रद्धा करणं आहे की नाही? आता श्रीराम सिक्स पॅक ॲपवाला आला आहे. सिक्स पॅक ॲप म्या अजून नव्हता पाहिला, श्रीराम सिक्स पॅक ॲपवाला. असे गुरावल्यासारखे बोलतात लोक. लोक खेड्यातले सकाळी उठल्या राम राम घे तर किती अदब होता त्याच्यात, प्रेमानं घे. आता जय श्रीराम म्हणजे हे मागच्या 7 वर्षाचं बिघडलेलं वातावरण आहे भारताचं, ठीक आहे. तर आपल्याला का पाहिजे? तर आपल्या पोट्याले कोरोना तुम्हाला समजलं असन का? आम्हाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा पाहिजे. आमच्या पोट्याले पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण का पाहिजे? फुकट पाहिजे. का पाहिजे? हा फुकट पाहिजे. कारण ह्या शिक्षणानं चांगल्या वाईटातला फरक समजते त्याला. आणि तुम्ही शिकले नाही पाहिजे याचे वरून प्रयत्न करणं चालू आहे. तुमची स्कॉलरशिप बंद करण, तुमचे पैसे दुसरीकडे डायव्हर्ट करण. शेतकऱ्याचं या वर्षीच्या बजेटमध्ये 23,000 करोड, किती? हा 23,000 करोड रुपये ॲग्रिकल्चर मधला फंड कमी केला मॅडमनं. मॅडम निर्मला सीतारामन म्हणते कांद्याचे भाव वाढले तर म्हणते मी कांदा नाही खात, तुले कोण खा म्हणते, आम्ही खातो ना. हा तुम्हाला सांगतो, कापसाचे भाव आता 2,000 पडले. ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गठाने बोलावले ह्या सरकारनं. आताची गोष्ट. हा का शेतकरी सुखी राहील? साला एकमेव माणूस आहे एका दाण्याचे 1,000 दाणे करते, तोच गरीब आहे या देशात. आणि मी कास्तकाराचं पोट्ट आहे म्हणून कास्तकाराची बाजू बोलतो. काही बोलास लागण, आपण नाही बोलू तर कोण बोलून गा? हे सत्तेत गेलेले माजून टर्र आहे, हे बोलायला तयार नाही. डकार बी नाही देत साले खाते तर. हा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यावर खांद्यान घेऊन नाचण्याचा विचार नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारात पेरा लागण लोकायच्या. म्या कितीतरी पोट्टे पाहिले. 14 तारखेले बमाड पिऊन जयंती साजरी करते ह्या, याले ओल्या फोकानं पन्ना आलं पाहिजे. अबे साल्या कोण्या बाबासाहेबाचा अनुयायी होय तू? हा दारू पिऊन नाचायला सांगितलं का तुले? हे समजून घ्या आपल्याला कायची गरज आहे. आपल्याला शिक्षणाची गरज आहे, आपल्याला आरोग्याची गरज आहे, आपल्याला चांगल्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधा पाहिजे गावात. आपल्याला ज्या ज्या सुविधा संविधानात सांगितल्या आहेत त्या मागाच्या. आणि मागितल्यानं भेटत नसन तर जे व्यवस्थित लोक आहे त्याच्या छाताडावर बसायचं. समजलं का? मग तुम्हाला सांगतो शिक्षणात किती पॉवर आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव माणूस आहे का इंग्रज आहे ना त्याच्यावर एकही पोलीस केस दाखल नाही केली. काऊन नसन केली? काऊन नसन केली? पुऱ्या कायद्याचं ज्ञान पाहिजे ते इंग्रज आईले. का ह्या माणसाला हात लावायचा कसा? ज्या माणसानं रिझर्व बँक ऑफ इंडिया, तुमच्या देशात जशी मध्यवर्ती बँक आहे म्हणे रिझर्व बँक ऑफ इंग्लंड, तशी आमच्या देशाला द्या.
1952 च्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज च्या ग्रंथात लिहिते थे, जो तिथं इकॉनॉमिकच्या पीएचडी साठी सादर केला होता. आणि त्याच्यानंतर मग यायनं भारतात कमिशन तयार केलं हिल्टन यंग 1926 ले. तेव्हा कुठं रिझर्व्ह बँक पैदा झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणाले समजला नाही, एससी एसटीले एससीले थोडाफार समजला, एसटीले समजला नाही, ओबीसीले तर अजिबात नाही. ओबीसीवाले तर गुरगुर रागच करते बोटो मोडून. ठीक आहे, अबे तुले जे 27% भेटलं ना जिल्हा परिषद पंचायत समितीले, आणि तुले नोकऱ्यात 27% भेटलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एससी एसटीचं 341, ठीक आहे, एसटीचं 342 कलम, त्याच्या अगोदर 340 कलम तुयेवालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानात लिहिलं. हे आमच्या ओबीसीले समजलं नाही अजून, त्याला सांगा लागते का तू या घरात असे दोन फोटो लाव, एका बाजूले छत्रपती शिवाजी महाराजाचा असला पाहिजे आणि त्याच्या बाजूले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असला पाहिजे. का तुझ्या घरात जर कोणीही माणूस आला तर त्यानं विचार केला पाहिजे हे सालक कुणी कल्लं होय, इकल्लं होय का तिकल्लं होय, कोण्या कॅटेगरीचं आहे. मग याच्यासोबत बोलाचं जय भीम म्हणाचं का जय श्रीराम म्हणाचं, ते विचारात पडलं पाहिजे. ठीक आहे, खतरनाक काम आहे बरं. जेव्हा डॉक्टर बाबासाहेबाचा फोटो तुमच्या घरात राहते ना तर लोक 10 वेळा विचार करते, विचारच करण तुम्हाला सांगतो साला आहे कोणाचं हे ॲक्च्युली, तुफान काम आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते तुमच्यावर अन्याय होऊन राहिले, अत्याचार होऊन राहिले, आता पोट्टे झाले, ते आरोग्य भरती कॅन्सल झाली, अत्याचार बाहेर काढला आपण, पुऱ्या पोट्याला कामी लावलं, जो कोणी फोन करून म्हणलं त्याचा फोन रेकॉर्ड कर, पैसे मागते का होच म्हणायचं, नाही नाही म्हणायचं म्हणलं, ठीक आहे, त्याला भेटायचं म्हणलं, कुठचं होय का होय त्याचा पत्ता पाहून घ्यायचा, आणि द्याची म्हणलं पोलीस कंप्लेंट झालेली करून पकडायचा, पुरी गँगच पकडली, पुरी आरोग्य भरती कॅन्सल. आता पोट्ट मले फोन करते, अजी सर ते भरती कवा होईल, असा राग येते साल्याचा, अबे साल्या का मी आरोग्य मंत्री आहे का, मी मुख्यमंत्री आहे का, कोणाला विचारायला पाहिजे तुला, अबे कोणाला विचारायला पाहिजे मुख्यमंत्र्याला, कोणाला विचारायला पाहिजे आरोग्य मंत्र्याला, मी ठेका घेतलाय का, मी कसं सांगेन त्याला कवा भरती आहे जी, मी काही मंत्रालयात मंत्री आहे का, नाही आहे ना. मग तुम्ही जे लोक व्यवस्थेत आहे, जे खासदार आहे, जे आमदार आहे, त्याच्या उरावर गेले का, मग त्याला म्हणतो 50 पोट्टे घेऊन आमदाराच्या उरावर जा, फोन करायला लावा आरोग्य मंत्र्याला, का म्हणते उत्तर मांग, तो म्हणते 8 दिवसाने दे त्याला लेटर, नुसतं याचा प्रॉब्लेम असला तर हे कलेक्टर सोबत असं निवेदन देते, फोटो काढते फेसबुकवर, आम्ही निवेदन दिलं, पुन्हा खड्ड्यात गेलं निवेदन, खड्ड्यात गेला प्रॉब्लेम, पुन्हा हे झुकून बी नाही पाहत, अबे त्याच्या उरावर पुन्हा जा 8 दिवसानं, सरकारी काम 10 महिने थांब असं काम राहते, त्याच्या उरावरच जा लागते असं, त्याला असं वाटलं पाहिजे का राक्षस आला का असं भूतासारखं दिसलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत सरकारी कामाचा फॉलोअप घेणार नाही तोपर्यंत तुमचे काम होणार नाही. तुम्ही असं डायरेक्ट उरावरच जायचं त्याच्या, तेव्हाच ते होते, असं नाही होत. आम्ही काम करायची पद्धत आहे ती पद्धत अशीच आहे. आता सरकारीमध्ये आता मी गेलो कथे आला साला या मास्तर, ठीक आहे, पिसळून जाते, मग ते का करते आपली फाईल अशी खालत जाते, त्याच्या मागं लई कामं राहते, मग आपली फाईल अशी वरत येते, आपण गेलो का वरत, आपण नाही गेलं का ते खालतच राहते. मग लेखा तू शिकला सवरला ग्रॅज्युएट झाला, तुझ्यावर अन्याय होऊन राहिला, तू आरोग्य भरती नाही निघून राहिली, तुझ्या तलाठीच्या जागा नाही निघून राहिल्या, तू लेखा बोमलून नाही राहिला, तुझ्या शिक्षणाचा काय अर्थ आहे. शिक्षण म्हणजे केवळ नोकरी नव्हे, शिक्षणाचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला का, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तू बोलला पाहिजे याच्यासाठी शिक्षण आहे, तुला चांगल्या वाईटातला फरक समजला पाहिजे, त्यावर अन्याय अत्याचार होऊन राहिला, हे ग्रॅज्युएट आहे सालन बोलायला भेटे, अबे ते पुंगई कर डिग्रीची कुठं टाकायची आहे टाक, अबे त्या डिग्रीचा फायदा का, मग का जर तू डिग्री घेऊन बोलून नाही राहिला मग मी ठेका घेतलाय का, मी कायच्यासाठी भाषण द्यायला येतो, मी कायच्यासाठी तुम्हाला प्रबोधन करायला येतो का, तुम्ही सुधरले पाहिजे, समजलं का.
मग हे तवाच होईल जेव्हा तुम्ही बोलान. गावातला रस्ता चांगला नाही, ठीक आहे, पकडा सरपंचले, पकडा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्याले, ठीक आहे, पण तुम्ही बोलत नाही म्हणून ह्या प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर तुम्ही बोलले पाहिजे, तुम्ही लिहिलं पाहिजे, तुम्ही वाचलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचा. हे वाचान, शाहू महाराज वाचान, तर तुम्हाला कळन का परिस्थिती किती बिकट होती. आता बरं वाटून राहिलं, गाणे ऐकतो आपण. आमचा बाबू साहेब झाला, साहेब होईन. त्या आंबेडकरांची पुण्याई आहे का ज्या माणसानं संविधानातून केली कुणबी माई मांग महार, ठीक आहे, कोष्टी हलबा कोष्टी नावी धनगर सब एकाले एका लाईनीत वळलं, सगळ्याले समान अधिकार दिले. एखादी स्त्री एस टी आय झाली आणि पुरुष एस टी आय झाला तर वावरातल्या सारखं नाही आहे. माणसाले 400 रुपये रोज आणि पोरीले 200 रुपये रोज, तिले बी 42,000 पगार भेटते, याले बी 42,000 समान कामासाठी समान वेतन. का खतरनाक आहे हा. हे तुम्हाला जे पेन्शन लागू केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. बोनस लागू केलं ते डॉक्टर बाबासाहेब, बोनस कसं लागू केलं त्याची तर स्टोरीज आहे. हे जे दिवाळीले बोनस भेटते ना गव्हर्नमेंट अधिकाऱ्याले, मग तो ब्राह्मण राहो कुणबी राहो तेली राहो का कोणी बी राहो, सगळ्याले बोनस. बोनस कसं दिलं माहित आहे का, इंग्रजाईच्या काळात, ठीक आहे, सगळ्यात पहिले पगार हप्त्याचा होय. आता बी आपण वावरातल्या लोकांचा पगार कवा करतो, बाजाराच्या दिवशी हप्त्याले पगार होय. केव्हा पगार होय त्याची बी स्टोरी आहे. हप्त्याचा पगार होय. इंग्रजाईनं काय केलं, साल्यानं त्याच्या कॅलेंडर आणलं, त्याच्या कॅलेंडर मध्ये आहे 12 महिने. त्यानं सुरू केला महिन्याचा पगार. का चालू केला महिन्याचा पगार चालू केला. आता महिन्याचा पगार चालू केल्यावर किती महिन्याचा पगार भेटेल तुम्हाला, 13 महिन्याचा दिन का 12 महिने आहे, तर 12 महिन्याचा पगार. मग 12 महिन्याचा पगार सुरू केला, 12 महिन्याचा पगार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं, पा एखादा बुद्धिमान माणूस असते तर किती समोरचा विचार करते. इंग्रज आईले त्याने एक पत्र लिहिलं, तुम्ही आम्हाला नाडवलं म्हणे. इंग्रज म्हणे कसं सांगतो मी. आता पा एका वर्षात 52 हप्ते येते. किती हप्ते येते, किती हप्ते येते, 52, ठीक आहे, किती हप्ते येते, हा एका वर्षात 52 हप्ते येते. आणि ठीक आहे, आणि महिने जर केले तर महिने किती, 12. किती, 12. आपल्याले पैसे भेटे हप्त्या जर असन तर 52 हप्त्याचे भेटे. किती हप्त्याचे भेटे, 52. आणि महिन्याप्रमाणे दिलं तर 12 महिन्याचे, आणि एका महिन्यात 4 हप्ते. बारचूक, बारचूक. वरचे 4 हप्ते कुठं गेले, तुम्ही गेम समजले का काय. बारचूक 48 आणि तेरचूक, एका महिन्याचा पगार जास्त भेटे ना का हप्त्याप्रमाणे होत. हे इंग्रज आईल सांगितलं समजून, हे असा गेम आम्ही आम्हाला नाडवलं म्हणे साले हो तुम्ही. सालं म्हणे भारतात कोणाच्याच लक्षात नाही आलं, साला तुमच्याच लक्षात आलं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे हे पाहिजे म्हणे कसे द्यायचे. आम्ही तर सुरू केलं म्हणे. आमच्या भारतात एक मोठा सण राहते म्हणे दिवाळी. ह्या दिवाळीले म्हणे हे एक्स्ट्रा एका महिन्याचे पैसे बोनस देत जा म्हणे. का देत जा म्हणे. तवापासून इंग्रजांना दिवाळीला बोनस देणं चालू केलं. मग ते सगळ्यालेच भेटते तरी बयाड राग करते बाबासाहेबाचा. असे खतरनाक आहे. तर तुम्ही कोण बुद्धिवान माणूस असन का खतरनाक. मले तर कवा कवा विचार येते. मी जेव्हा राज्य घटना घेऊन वाचतो तर साला किती दूरचा विचार करे माणूस. त्याला माहित होतं का हे तिहेरी तलाकचं प्रकरण येणार आहे. तुम्हाला बायकोपासून तलाक घ्यायची आहे तर कोर्टात जा लागते. आणि मुस्लिम लोकायले तलाक तलाक तलाक, तू घराकडं मी घराकडं. त्याला तवाच माहित होत का हे समोर प्रॉब्लेमॅटिक आहे. समान कायदा सगळ्या, सगळ्याला समान कायदा असला पाहिजे. मुस्लिमांचा विवाह कायदा वेगळा, हिंदूचा विवाह कायदा वेगळा, आणि त्याच्यामुळे समोर प्रॉब्लेम येऊ शकते. त्यानं समान नागरी हक्क कायद्याचं विधेयक मांडलं होतं राज्य घटनेच्या कलम 44 नुसार. भारत स्वतंत्र झाला, पहिली निवडणूक झाल्यावर संसदेत मांडलं, पारित झालं नाही तर त्याच्यानंतर म्हणे मी या चौकटीवर पाय ठेवणार नाही, कारण यानं भविष्यात भारताला प्रॉब्लेम होईल. तर झालेच प्रॉब्लेम. आता लई मोठा त्याचा एक मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर टाकीन एखाद्या वेळेस, 1.5 तासाचा विषय आहे तो.
साधं काम नाही. किती दूरचा विचार होता, लय दूरचा विचार होता. कारण मंदावर आपल्या बायकोल्या मुस्लिम बायकोले भीती असते का भाजीत मीठ नाही झालं, मीठ कमी झालं तर ह्या ठीक आहे म्हणते का संध्याकाळी येऊन. अबे मग तर त्याच्यात दुरुस्ती केली त्याय ना. शरीयत बोर्ड लखनौचं तयार करे त्याचे कायदे, विवाह कायदे. मॅसेजवर तलाक देत आहे कायच्यावर. आणि समजा भाजीत मीठ झालं त्यानं मॅसेज पाठवला म्हणजे ते किती भीती तिले. लय खतरनाक आहे. त्याच्यात आता भारतात दोन विवाह कायदे होते. लय सत्यानाश कायदे आहे ते. सगळ्या लोकांसाठी कायदा भारताच्या संसदेत बनायला पाहिजे होता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं का सगळ्या लोकांचा कायदा संसदेत बनवून कोणीही बाहेर बनवणार नाही. आणि मग त्याच्यावरून हा प्रश्न तयार झाला तिहेरी तलाकचा. याईनं आता कायदा केला ठीक आहे. आता जो सरकारनं कायदा केला तो कायदा म्हणते का जर एखाद्या नवऱ्यानं मुसलमान नवऱ्यानं बायकोले तीन वेळा तलाक म्हणलं आणि तिनं जर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला त्याला अटक होते. आता आपल्या हिंदू धर्मात म्हणजे तुम्ही जे तलाक घेता तर ते तलाक कशी आहे का. तलाक कोर्टाचे दोन प्रकार आहे, एक दिवाणी आणि एक फौजदारी. मर्डर हाफ मर्डर बलात्कार ज्याच्या सजा होते त्याला फौजदारी म्हणते. आणि प्रॉपर्टीचं भांडण नाही भावाभावात हे दिवाणीच जाते, याच्यात सजा नसते होत. मग आपल्या बायकोपासून तलाक घ्यायची आहे तर सजा झाली ऐकलं का तुम्हाला. बायकोपासून तलाक घेतली आहे 6 महिने सजा झाली असं आहे का. नाही, तू अलग मी अलग मी दुसरी पाय तू असं आहे. समजलं का. त्याला दिवाणी म्हणते दिवाणी ठीक आहे. तर आता यायच्यासाठी कायदा केला का म्हणते. तुले जर बायकोन तलाक झाली तलाक म्हणलं असं ना ते बायको पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आली याला सजा होईल. कोणाले त्या मुसलमान माणसाने मला सांगा ज्या बायकोनं नवऱ्याला जेलमध्ये टाकलं तो सुटून आल्यावर तिले ठेवन का घरी का पन्नावन मले सांगा. समजा माझ्या बायकोनं मला टाकलं मी ठेवीन का तिले. कोणी नाही ठेवणार. ठेवन का पॉसिबल आहे का. आता जर असा कायदा म्हणजे पा म्हणजे इथं बी आहे ना कायदा केला तर असा केला. हे सत्तेत असणारे लोक चुकीचं आहे ठीक आहे. सगळ्यासाठी समान पाहिजे म्हणून मग हे आता ह्या तुम्हाला एवढ्या गोष्टी वाचत नाही तुम्ही. आता आपण काय कास्तकार माणसं वावरात काम करणारे ठीक आहे. मग काही लोक माय व्हिडिओ पाहते, काही लोक मायबापाला दाखवते टीव्हीवर पाय कराय मास्तर डुकरे आहे म्हणलं तरी ऐकते ह्या. तर मला काही काही लोक म्हणते काही काही तर संध्याकाळी काही आहे मस्त पॅक मारत राहते हॉटेलात तिथून मला फोन करते रात्री 11:30 कराय गुरुजी आम्ही तुमची व्हिडिओ पाहतो भाय आवडते आम्हाला फक्त एक वेळ आभे पोटतो म्हणा च्या माय मी म्हणलं ठीक आहे. मग त्याची गँग राहते लाऊडस्पीकरवर फोन ठेवते ते काम काहीच नाही फक्त सर ठीक आहे आभे पोटतो एक वेळ म्हणा. तर हे तुमचं प्रेम आहे माझ्यावर दिलेलं. मी जेव्हा MPSC चा अभ्यास करायला लागलो आणि तेव्हा मला कळलं का माझ्या संविधानानं मला हे अधिकार दिला आहे का माझी भाषा माझी लिपी माझं खानपान मी जतन करून ठेवतो. मग तर मी माझ्या बापाला नाही ऐकलं आणि कोणालाच नाही ऐकलं. आणि मग जेव्हा वर्धेत क्लास टाकायला लागलो तर याच भाषेत शिकवायला लागलो. म्हणलं पोट्टे नाही आले तरी चालन पण शिकवीन ह्याच भाषेत. तर म्हणजे लोक का म्हणे हे बयाड मास्तर हे असं शिकवते मास्तर होय हे. आता त्याचे पोट्टे माझ्या क्लासमध्ये आहे. समजलं का. मी पुण्यात गेलो तर माझ्या दुकानाच्या वट्यावर बसणारे लोक म्हणे निवाडच पाडणार आहे मोठा SPच बनायला चालला. लिसुंडे घेणारे भाय राहते समाजात. निंदकाचे घर असावे शेजारी. आता लोकांच्या घरात लोकायला वाटते शिवाजी पैदा व्हायला पाहिजे महाराष्ट्रात पुन्हा. पण तो शिवाजी शेजारच्या घरात काहून चोट्ट्या तुझ्या घरात काहून नाही. अबे बदमाश पोट्टे तो तुझ्या घरात पैदा व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हा तुफान पोट्ट असायला पाहिजे आपलं त्याचा तिन्ही लोकी डंका वाजायला पाहिजे. ए गुंडा म्हणजे मर्डर हाफ मर्डरवाला नाही हे असं असलं पाहिजे मटेरियल. तर कार्यक्रम लय बाकी आहे पुन्हा म्हणून कार्यक्रम आले म्हणून मास्तरनं घेतला 1 तास बंदा. तर आले का रे ते गाणेवाले.
मला सांगतो, नाही तर मी इकडं माई त्या सतलजनं प्रणयनं गाणं बनवलं मायावर, आबे पोट्टे हो कलेक्टर बना. ठीक आहे, आता ते होईनच तुमच्यासमोर. तर त्यानं बी माई शब्द घेतले आणि तो लिहत राहते वराडीत, त्याला सारं जमते उर्दू फुर्दू, मस्त जमवते तो. आणि विशेष म्हणजे आपला वर्धा जिल्ह्याचा आहे, वर्ध्याचं बी वय बी तुफान आहे, बी तुफान आहे ना. चार लाईनी आठवल्या. उन्होंने हमें बहुत से बार मिट्टी में दबाने की कोशिश की, उन्होंने हमें बहुत से बार मिट्टी में दबाने की कोशिश की, लेकिन उनको पता ही नहीं हम बीज है. तुम्हारा समझ लेना वाटते बियाने और माती टाकली ना तो मातीच ढेकूल फेकून बाहेर येते, येते ना. तशी ताकद तुमच्यात असली पाहिजे, तुम्ही बोलले पाहिजे असं मले वाटते. कारण मी एकटा बोलल्यानं नाही होणार, माझे टोन दाबणारे लय लोक आहे. मले बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, मले कुठं फसवायचं का, मी तर पाहून राहिलो का माझ्या उरावर ईडी आली पाहिजे, पण साले येऊन नाही राहिले. बा येईन बा तर अजून मले टीव्ही गिव्हीवर अजून दाखवण, साले येऊन नाही राहिले. खराय मास्तरच्या घरावर ईडीची ताड सापडले 2 करोड. एक अंडरवेअर 2 इथं फाटलेल्या बनानी, एक ढोबर कार. तर असं आहे म्हणून आपल्या घरी का सापडणार आहे, इमानदारीचा पैसा आहे. ठीक आहे, कोणाच्या बापाचे 10-5 खाल्ले नाहीत असं बोलताय ते. ठीक आहे, आणि हे तुम्ही समजून घ्या, आपले पोट्टे भविष्यात तुफान असले पाहिजे. पुण्यात 4 लाईनी वाचल्या होत्या, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. पण तो शिवबा त्याच्या हातात असणारी तलवार, आता त्या तलवारीचं काम नाही. त्याच्या हातात तलवारीच्या जागी पेन पाहिजे, पण त्याला मात्र त्याच्या पेनाले धार मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पाहिजे. गरज नाही आता तलवारीची, कायले गरज आहे, भारत स्वतंत्र झाला, इथं आपलेच दुश्मन बसले आहे वरतो, यायलेच पाहच आहे. मग लिखाणातून पहा, अभ्यासातून पहा, आपले पोट्टे तिथं गेले पाहिजे, आमदार खासदार मंत्री झाले पाहिजे, आपले पोट्टे राजकारणात गेले पाहिजे, आपले पोट्टे IAS IPS अधिकारी झाले पाहिजे, कवा होईल. म्हणून आपल्या पोट्ट्याले आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे, तर 3 व्यवस्थेत पाठवा. किती व्यवस्थेत पाठवा? 3. व्यवस्था बदलवायची आहे, काही चेंज करायचे आहेत, हे 3 लोक करू शकते. डॉक्टर इंजिनियर व्हा, जे व्हायचं आहे ते व्हा. ठीक आहे, आणि तुमच्या वर्गातला गेला एखादा 95% वाला, कारण का कसं असते वर्गात 90 वर भेटले का ते पुरं हवेतच राहते, असं अद्दरच राहते ते. त्याले वाटते का करू, त्याचा बाप बी हवेतच उडते, आपलं पोट्ट डॉक्टरच होणार म्हणते. आता मग त्याचा बाप आव नाही पाहत ताव नाही पाहत वर्धेले नेते रूम करून ठेवते सायन्स 11वी सायन्स, केमिस्ट्री, मॅथ, फिजिक्स, आठ अंगात असे रे. मग त्याला गाडी घेऊन देईन एक नवीन सायन्स कर, दुधावरची नगदी माल साय पुरी सायन्स, मनातलं ढळढळ पाणी दुधाचं आर्ट कॉमर्स, आणि जे गंजले खरवट उडते का नाही ते ITR. ITR तुफान राहते खरवट आहे का इथं?
हे समाजाची रीतच आहे. आणि त्याच्याकडे काय नाही पायते बी असे गुरावले आयडिया का काय दुसरं भेटलं नाही तुले काही दुसरं भेटलं नाही का. म्हणजे असे खतरनाक लोक आहे म्हणजे पाहण्याचा नजरिया पा. आम्ही एम पी एस सीत अभ्यास करत होतो असे बुटके बाटके लग्नात भेटायचे. का करून राहिले रे पुण्यात तुझं झालंच नाही का एम बी बी एस. च्या माय मी म्हणलं ह्या बुडेले आता का सांगाव. आता माय एम बी बी एस मला माहीत मी तिथं का मरून राहिलो. अरे असे खतरनाक लोक असते समाजात. आपलं आपल्याला माहीत झालं तुफान लोक असे तुम्हाला लिचुंडे घेणारे लोक भेटन समाजात आणि राहतेच म्हणजे ते प्रत्येक समाजात आहे. भारतातल्या तर बायका तर अरे बापा 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 ह्या पोरीनं का नाही एम पी एस सीचा की अभ्यास करायचा असं ना तर ग्रॅज्युएशन चालू असतानाच हिनं सुरू करायला पाहिजे. हे तुम्हाला सांगतो सेकंड इयरली गेली का हिच्या बापापेक्षा बाजूच्या लेस असं वाटते. ठीक आहे बाजूच्याले एवढी काळजी राहते अरे अर ते निरोप होता एक अबे चांगला निरोप आहे पाहून तर घे. अरे नाही करायचं आहे त्याला त्याच्या पोरीचं लग्न. अबे एवढा चांगला निरोप आहे तू माजला का. आणि बरं तिचं लग्न झाल्यावर का नाही जर पोरगी वापस आली घरी आणि महिनाक भर जर गेली नाही ते सासरी बाजूची नजरच ठेवून राहते. अमाय भाई महिना झाला म्हणते इथंच आहे खाऊन म्हणते त्याच्या चुकल्या चालू राहते म्हणते इथंच झाली म्हणते झोक्कानच तिची माय नसली आणि ती बाहेर आली का हे टरट टरट तिच्या पास जाते. काउनो बाई म्हणते तू महिनाकभर झाली म्हणते इकडंच आहे म्हणते काउन काय तिकडे झमकलं का म्हणते तू हिची पोट्टी बोरधरणले फिरायला जाते हे नाही दिसत तिले. दुसऱ्याच्या घरचेच भोगदाड बुजवणं चालू आहे. आपल्या घरचे मातीनंही लिपणं चालू नाही आहे अशी समाजाची पद्धत आहे. म्हणून पहिले आपल्या घरी झाकून पहा आपलं पोट्ट काय करून राहिलं. दुसऱ्याच्या चुगल्या भल्ल्याच करताय ते आपल्याले. अन मग मी शिकवताना चुगल्याचा वापर करतो कसा तर इंग्लिशमध्ये एक चेन द नॅरेशन नावाचा प्रकार आहे. चेन द नॅरेशन आता तुमच्या मास्तरनं नियम सांगितले तुम्हाला चेन द नॅरेशनमध्ये मी नियम नसतो सांगत. इंग्लिशमधल्या चुगल्या म्हणजे चेन द नॅरेशन कशा. मग माया कॉलेज माया क्लासमधल्या दोन पोट्ट्या घेतो. आता इच्छा दोन पोट्ट्या ह्या का नाव आहे तुझं अव तुझे नाव व हा सांग शिल्पा नाही हा पायल दुसरी सुजाता हा पायल सेड टू सुजा वाक्य येते इंग्लिशमध्ये हा बीएमपीएसीले पायल सेड टू सुजाता. पायल सुजाताले अशी म्हणते हा त्याच्या चुगल्या चालू हा. पायल सेड टू सुजाता आय एम गोइंग टू सिनेमा टुडे विथ माय बॉयफ्रेंड. पायल का म्हणते सुजाताले मी माया बॉयफ्रेंडले घेऊन आज पिक्चरले जाणार हे मी ऐकलं ना मी होतो तिच्या मांग सुजाताच्या म्या ऐकलं. आणि म्या ऐकल्यावर मग तिनं तिले डायरेक्ट म्हणलं याले म्हणते डायरेक्ट स्पीचचं वाक्य. आणि मग मी माझ्या सोबत्याला सांगतो का पायल सुजाताले अशी म्हणे का थे तिच्या बॉयफ्रेंडले घेऊन पिक्चरले जाणार हे होईल एका इनडायरेक्ट स्पीच समजलं का. मग ते वाक्य होते पायल टोल्ड सुजाता सी इज गोइंग टू सिनेमा टुडे विथ हर बॉयफ्रेंड. झालं चेन द वॉइस. अमाय बाई चुगल्या वय का ह्या. अबे इंग्लिशमधल्या चुगल्या म्हणजे चेन कोणीच नाही सांगणार तुम्हाला. मी पी एच डी केली मग त्याच्यात आणि माय इंग्लिश अजीव सत्या पुरं सत्यानाश होतो पुरं माया आणि तिचा छत्तीचा जागडा तिचा म्हणजे इंग्लिशचा नाही तुम्हाला भलतंच वाटन. हा माई भाषा का नाही माया गर्लफ्रेंडली बी आवडी नाही बाबा बाबा लिस्टच होती. ठीक आहे आपण आयुष्य जगलो बा. मी मराठी ग्रामरमध्ये लई पोरीचे नाव घेत असतो तर माया वर्धेचे मास्तर म्हणे ह्या मास्तर पोरीचेच नाव घेते. मी म्हणलं माझ्या आयुष्यात आल्या
तू म्हणलं 1857 सारखा जगला असं. मी नाही जगलो तसं. बरोबर आहे का नाही? कोण सांगितलं जगाले? आयुष्य जगलं बी पाहिजे ना माणसानं. अबे तू एकट्यात मराच्या टायमाला एकट्यात जेव्हा बसशील ना, तर आपलं जुनं लाईफ आठवल्यावर हसा आला पाहिजे तुले एकट्यात. असं जगाचं माणसानं आयुष्यात. नाही का ते 1857 सारखं नाही. मग नाही मला ते आवडत नाही. कशाला तू जगत राहिलं त्या जगण्यात? काही फायदा? मी आयुष्य जगलो, मी कष्टही केले, मी अभ्यासही केला, जवा करायचा तवा केला. पुण्यात अभ्यास करायला गेलो, माझ्या बापानं पाठवलं. पुण्यात लायब्ररी पाहिली, 400 पोट्टे बसून होते, टासणी पडला तर आवाजे. सालं म्हणलं, नित्या अशी लायब्ररी आयुष्यात पाहिली नाही, आपल्याच्यानं अभ्यास होईन का? अशा सुंदर सुंदर पोरी दिशेजी. पहिल्या दिवशी लायब्ररीत गेलो, लायब्ररीत बसलोच होतो, 5 मिनिट झाली. एक पोरगी मोकळे केस सोडून, लटा सोडून, मला वाटते नाहून घेऊन आली असन ती. आली आणि माया समोरच बसली का. मग मायातला नित्या जागा झाला. आणि मग का नाही मला असं वाटे का तिले पुस्तक मागू, का तिच्या पाचा पेपर मागू, का पाण्याची बॉटल मागू. सालं मायाकडे मन होय का तिला पाण्याची बॉटल मागू, तर माया बापच आहे माझ्यासमोर. साला नित्या त्या बापाने इथं अभ्यास करायला पाठवलं, जास्त मादल्यासारखा करू नको. आणि हिच्यासोबत बोललो का, चंदन तू याच खिशाली आहे, कारण चहा प्याले नाही लागन, हे पैसे देत नाही, हे तर फुकते पेट्रोल टाकून देते तिच्या गाडीत, रिचार्ज मारून देते रिचार्ज, बापापासून पैसे घेते, ह्या ईदच मारते फुकट्या आणि तिले 300 वीजच मारून देते. म्हणलं, नित्या चंदन आपल्याच खिशाली आहे. म्हणलं, इथं बोलायचं नाही फक्त पाहायचं. तर मी पुण्यात इमानदारीनं अभ्यासच केला. तर माझी गर्लफ्रेंड म्हणे, कसा बोलतो रे म्हणे तू? मी म्हणलं, मी असाच आहे, पटलं तर तू ठेव, नाही तर मी दुसरी पाहतो. म्हणलं, आजकालचे पोट्टे रडते म्हणजे तिनं जर फोन नाही उचलला. अबे म्हणलं, का मजनू आहे का बे तू? बे नाही, मग तू माझ्यासोबत बोल. अबे का असं नाही राहत. एकीच्यानं कुठं घोडं लटकलं आपलं? पाय पोट्टे बा, त्याने एवढी खुशी होऊन राहिली, कारण त्याचा विषय आहे तो. म्हणून माणसानं आयुष्य जगलंही पाहिजे, कारण म्हातारपणात जेव्हा तुम्ही एकटे बसता, तर तुम्हाला तुमचं आयुष्य आठवल्यावर कमीत कमी स्वतःलाच हसा आला पाहिजे. का साला आपण जगलो, मी कवाय मेलो, तर मला असं पश्चाताप वाटणार नाही का मी काहीतरी जगाचं ठेवलं. माणूस क्रांतिकारी बी असला पाहिजे, माणसात महात्मा गांधी बी असला पाहिजे ना, भगतसिंग बी असला पाहिजे. एखाद्यानं टॉर्टर केली तर त्याला त्या भाषेतच उत्तर द्यायचं, एखादा सौम्य आहे त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं. हे गुण तुमच्यात असले पाहिजे. म्हणून माझ्या आयुष्य जगत असताना मी काही काही गोष्टी संग्रहित करून ठेवल्या माझ्या लाईफमधल्या. आणि पुण्यात असताना इमानदारीनंच अभ्यास केला. आणि आयुष्य जगत असताना पुस्तकं वाचत असताना नॉलेज अप्लाय केलं. आणि म्हणून आपले पोट्टे 3 क्षेत्रात गेले पाहिजे. किती क्षेत्रात गेले पाहिजे? आपलं पोट समाजाला न्याय द्यायचा आहे तर एकच क्षेत्र आहे जे न्याय देऊ शकते 3 क्षेत्रापैकी. पहिलं क्षेत्र आहे का आपले पोट्टे UPSC परीक्षेतून कलेक्टर झाले पाहिजे. का झाले पाहिजे? हे जर पोट्ट कलेक्टर झालं, आपलं पोट्ट IPS झालं, कलेक्टर झाल्यावर त्याचं जर सिलेक्शन झालं तर त्याला मसुरीला ट्रेनिंग देते. ट्रेनिंगहून आलं का त्याला सगळ्यात पहिले जिल्हा परिषदेचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर करते.
तीन चार वर्ष तिथं घासले का त्याले करते कलेक्टर, कलेक्टर झालं आठ वर्ष कलेक्टर पदावर असलं का त्याले पाठवते पाच जिल्ह्याचा हेड विभागीय आयुक्त, तिथून त्याले नेते कॅबिनेट सेक्रेटरी महाराष्ट्र। जेव्हा महाराष्ट्राचा एखादा कायदा बनवायचा राहते त्याले विचारते कसा कायदा बनवायचा, कायद्याचा ड्राफ्ट कोण बनवते, हे आय एस अधिकारी बनवते। किती मोठे आहे तिथं एससी एसटी ओबीसीचे, आपल्या समाजाला न्याय घ्यायचा आहे तर तिथं जावं लागण आपल्याला, आपले पोटे तिथं गेले पाहिजे। त्याच्यानंतर आपलं पोट जर राजकारणात जात असेल, ग्रामपंचायत निवडणूक लढतो म्हणत असेल तर लढू द्या, त्याला त्याला सपोर्ट करा, लढलं पाहिजे ते। त्या ग्रामपंचायतचा हे भारताची सुंदर लोकशाही आहे भाऊ, इतकी सुंदर लोकशाही बनवली का या भारतात, ग्रामपंचायतचा सदस्य माणूस मुख्यमंत्री झाला विलासराव देशमुख। ह्या भारताची लोकशाही इतकी सुंदर आहे का पेपर वाटणारा माणूस राष्ट्रपती होऊ शकते, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उदाहरण आहे त्याचं। आणि या भारताची लोकशाही इतकी सुंदर आहे का चाय इकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकते, फक्त चाय कोण पिलं हे माहीत नाही। म्हणून आपले पोट्टे राजकारणात गेले पाहिजे, जिल्हा परिषदचं सदस्य पंचायत समितीचं सदस्य झालं पाहिजे, जिल्हा परिषदचं अध्यक्ष झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, आणि हे जेव्हा मंत्री होईल तेव्हा याच्या समाजावर अन्याय झाला असन तर त्या आय एस ऑफिसरले म्हणून माझ्या समाजासाठी असा असा कायदा बनवायचा आहे त्याच्यात असं लिह, मी सांगतो ते लिह, जास्त नखरे करायचे। हे राजकारण दुसरं क्षेत्र आहे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते व्यवस्था बदलवायची आहे, तुम्हाला जर न्याय द्यायचा व्यवस्थेले तर शासन करती जमात बना, आंदोलन करून सोटे खा लागते। आणि झालाय प्रॉब्लेम तर एकच सॉल्व्ह होते, अनेक सॉल्व्ह नाही होत। ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष बनले ना, त्या दिवशी आपला पॉवर दाखवला, आप लिखूंगा मैं, आता तुम्हाला मी न्याय देऊ शकतो कारण मायापाशी आता ठीक आहे शासन आलाय, शासन शासन करती जमात बना म्हणते। याच्यासाठी त्या व्यवस्थेत घुसा लागण, आपले पोट्टे व्यवस्थेत घुसले पाहिजे। व्यवस्थेत घुसाचे तीन रस्ते आहे, एक यूपीएससीच्या परीक्षा, एमपीएससीच्या परीक्षा, दुसरं राजकारण, तिसरं काय तर तिसरं क्षेत्र आहे येऊन जाऊन काही झालं का सुप्रीम कोर्ट, धनुष्य बाण कोणाचा, धनुष्य कोणाचा आणि बाण कोणाचा, कुठं सुप्रीम कोर्ट। ओबीसीचं 27% आरक्षण रद्द, कुठं सुप्रीम कोर्ट। राष्ट्रपती राज्यपालानं नियुक्त्या केल्या आमदाराच्या, प्रश्न कुठं सुप्रीम कोर्ट। मग 34 न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टात, किती ओबीसीचे, किती एसटीचे, किती एसटीचे आहे, किती बहुजनाचे आहे, लिस्ट आहे का तुमच्यापाशी, आहे का आपले पोट्टे। आपले पोट्टे तिथं गेले पाहिजे आणि जेव्हा ओबीसीचा प्रश्न येईल तिथं तर ओबीसी पोट्ट तिथं असलं पाहिजे, एकही ओबीसी नाही आणि ओबीसीच्या याच्यावर न्याय देईल, मग आपलं काही असलं पाहिजे का नाही। एससी एसटीचा प्रश्न आहे त्याच्यात आपला न्यायाधीश असला पाहिजे का नाही, असला पाहिजे का नाही। हा हे तीन क्षेत्र आहे, बाकी इंजिनियर डॉक्टर म्हणा काही विषय नाही आहे, पण समाज बदलवायचा आहे, व्यवस्था बदलवायची आहे, न्याय द्यायचा आहे लोकायले, हे तीन क्षेत्र आहे। कोणते कोणते? राजकारण, यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षा, आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय व्हावं लागेल, LLB LLM हायकोर्टाची परीक्षा वकील व्हायची, नाही तर मग इकडं MPSC तून जिल्हा न्यायाधीश होता येते, ते काही कमी नाही राहत। सलमान खाननं संजय दत्तले सजा सुनावून टाकली होती त्याईनं, ठीक आहे कोणालाच नाही सोडत, इथं आपले पोट्टे गेले पाहिजे। म्हणून हे लक्षात ठेवा, आपल्याला हे आता हत्यार दिलं आहे संविधानाचं, आणि याच्यात जर जास्त कारभार करत असेल कोणी त्याच्यात दुरुस्त्या करायचे तर आपलं संविधान वाचलं पाहिजे, त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायची जरी वेळ पडली तर आपण उतरलं पाहिजे, ठीक आहे। मी बराच वेळ घेतला तुमचा, ठीक आहे, तर आता मी म्हणजे तुम्ही अर्धाच पाहिला असेल आतापर्यंत TV वर, आज बंद पाहायला भेटला तुम्हाला, कराय मास्तर आहे का नाही। तर तुमच्या पुराईले गीन भविष्यात क्लासगीस लावायचे असले तर वर्धेला पाठवा, रूम करून राहत असं ग्रॅज्युएशन करता करताच लावून द्यायचे, ऑनलाईन बी कोर्स उपलब्ध आहे, ज्याला ऑनलाईन लावायचा आहे त्यांना ऑनलाईन लावा, ऑनलाईन स्वस्त आहे, ऑफलाईन थोडासा महाग आहे, प्रपंच चालवासाठी पैसे घ्या लागते थोडेसे,
नाही तर माझ्या बायकोलेन मला घेऊन नारवी नाक्यावर बसा लागल. हो प्रपंचासाठी मै तो फकीर नाही हूं, बाकी लोक म्हणते मै फकीर हूं, झोला लेके चल दिया, ठीक आहे त्याच्यासारखं काम नाही आहे ना आपलं, आहे का नाही. असो आवाज देतो तीन, तुमचा आवाज आला पाहिजे बुलंद, येईन का. हा बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, शाबाश. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हातवर तर करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.